नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. बघा नरलं बघा नरलं बघा मग तुर वाला डगरा मारतान डगरा मारतान. आरसन वहिने आरसन वहिने बघा. पाहिलं ना पाहिलं हे पाहिलं काढा पाहिलं त्या लागेल चुके आहे लोकांची दगड मारती करत ना तुम्हाला. कल्याण आडिवली येथील बैलगाडा मालक आणि मथुर या सुप्रसिद्ध बैलाचे मालक राहुल पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सर्वप्रथम अंबरनाथमध्ये झालेल्या राड्यात राहुल पाटील यांच्यावर गोळीबार झाला होता, तर नुकत्याच गणपत गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यात देखील राहुल पाटील यांना गोळी लागून ते जखमी झाले होते. मात्र आता बैलगाडा शर्यतीच्या अड्ड्यावर देखील अशाच प्रकारचा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पनवेल तालुक्यातील ओवळे गावात आमदार हिंदकेसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंदकेसरी ओवळे 2024 या बॅनरखाली बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. यामध्ये बैलगाडा मालक राहुल पाटील यांचा मथुर बैल आणि जयेश पाटील यांचा बैल यांच्यात अटीतटीची शर्यत झाली. या स्पर्धेत मथुरचा पराभव करत जयेश पाटील यांच्या बैलानं गुलाल उधळला. याच गोष्टीचा राग मनात धरून दोन्ही समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचं प्राथमिक वृत्त हाती येत आहे. यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली. या धुमश्चक्रीचे व्हिडिओ आता समोर आलेत, त्यामुळे जेथे बैलगाडा मालक राहुल पाटील हजर तिथे कोणत्या आणि कोणत्याही प्रकारचा राडा हा निश्चितच होतो असा सूर आता बैलगाडा प्रेमींमध्ये उमटत आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.